ज्यांनी या राष्ट्राचा स्वाभिमान राखलेला आहे ते छत्रपती शिवाजी महाराज. या शिवछत्रपतींना ज्यांनी खऱ्या अर्थाने घडवलं त्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ. ज्या माणसांमुळे दुनिया आम्ही अठरपगड जाती जमातीचे लोक शिकू शकलो इथपर्यंत आलो, ते क्रांतिकार ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, भारताचे सत्य सुपुत्र विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दिवसागाव राणू नक्क करणारे रात्रीच्या अंधारात जनतेच्या मनातील अज्ञानाचा अंधकार दूर करणारे खऱ्या अर्थाने संत असणारे वैराग्यमूर्ती गाडगे बाबा, या तमाम बहुजन समाजाला दिशा देणाऱ्या विभूतींच्या कार्याला विनम्र अभिवादन करून आजच्या या शिवजन्मोत्सवाच्या प्रबोधनात्मक उपक्रमाच्या निमित्तानं मी आपल्या समोर जगद्गुरु तुकोबाराय आणि शिवराय यांचे सामाजिक कार्य आणि आजची लोकांची त्या संबंधीची भूमिका या विषयावर हितगुज करण्याकरता मी ज्यांचा आपण सत्कार मोठ्या प्रमाणात घडून आणत आहात, त्यांच्यासाठी प्रेमानं आपुलकीनं आलेला आहात, त्यांच्यासाठी आपण झटलेला आहात, ते नवनिर्वाचित शिक्षक आमदार इतिहास घडला, बऱ्याच वर्षानंतर घडला आणि आम्ही एक आलो तर काय होऊ शकतं हे त्यांनी दाखवून दिलं. कार्यक्रमाचे अध्यक्ष झाले जसं सगळं मंचांवरील सगळ्यांची नाव मी घेणार नाही, सगळे मान्यवर, सगळे आदरणीय, सगळे ज्येष्ठ आहेत, मार्गदर्शक आहेत, या सगळ्यांचं विनम्र स्वागत करून आपण आपल्या विषयाला सुरुवात. वेळेच्या मर्यादा सगळ्यांनीच पाहिल्या पाहिजे असं मला कायम वाटत ना, आणि आज तर माझ्यावर तडकण आहे, फार लोक आता सरांना वेळ आहे, पण आमचे राजकीय मंडळी बाकीची हे कार्यक्रमाला येतात, उद्घाटनही करतात, अध्यक्षही असतात, पण मग त्यांना खरंच म्हणजे जावे त्याच्या वंशात ते वापरे, पाण्यातला मासा झोप घेतो कायचा जावे त्यांच्या वंशात ते वापरे, इतक्या अपेक्षा असतात आमच्या लोकांच्या लोकप्रतिनिधींकडून आमच्याकडे आले पाहिजे, आमच्याकडे आले पाहिजे आणि सगळ्यांना न्याय देण्याच्या याच्यामध्ये अशा प्रबोधनाच्या उपक्रमांना फार काळ त्यांना बसता येत नाही. सर तर हाडाचे शिक्षक असल्यामुळे आणि शिक्षकांसाठी सुटलेले असल्यामुळे त्यांना किमान सवय तरी आहे, समजून घ्यावं काय चाललंय, नाहीतर आमचे पांढऱ्या कपड्याचा सॉरी कोणी पांढऱ्या कपड्याचा पांढऱ्या कपड्यांचे पांढरे बूट आणि मी नेहमी म्हणतोय पांढरे बूट घालणारा एवढा मंत्री माणूस कोणी नसतो. पांढरे पांढरे व्हाईट अँड व्हाईट का पाहिजे त्याला, आउट अँड आउट व्हाईट करतो, आउट अँड आउट ब्लॅक असतो येतात. आणि सगळ्यात मोठी अडचण त्यांची काय असते त्यांना या विषयाचा गंध काय बोलावेच माहित नाही, त्या त्याला पकडतात कोणाला पकडतात विचारतात काय 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 आणि मग ते नाव घेण्यात इतका वेळ घालवला आजच्या कार्यक्रमाच्या अमो कमो 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 पाच मिनिट त्याच्यात पाच मिनिट इकडलं तिकडलं आज ते आले फार चांगला उपक्रम आहे माझी काय पाहिजे असेल ही मदत आपल्याला नक्की काय ठरलेली आहे वगैरे वगैरे बोलून आणि कार्य बाहुल्यामुळे फारच मोठं काम असते घरी जाऊन बघता रवाना होतात आणि आपल्याला चक्क सांगून जातात. पण काल जाहीर रीतीनं साहेबांनी सांगितलं सरांनी सांगितलं की आज जरी मला संधी मिळत नसते दोन घटना आणखी होती सत्कार होते सर म्हणले उद्या मी बल्लारपूरला येईल त्यावेळेला मी तुमचं पूर्ण ऐकेन आणि म्हणून मला कॉम्पॅक्ट कारण मी जर दोन तास बोललो तर मग मात्र कठीण होऊन त्यांची अडचण माझी अडचण तुमची अडचण म्हणून थोडस मी जरा कैशा मारणार आहे एडिट करणार आहे. म्हणून मुद्दा असा होता सामाजिक कार्य आणि कोणाचं जगद्गुरु तुकोबारायांचं जगद्गुरु तुकोबारायांना परंपरा कोण दिला आपली नाम दिले म्हणजे स्वप्न माझी
केली जाती हे काय श्रेय देत आहे कोणाला देत आहे हे नामदेवांनी मला जागा केलं आता पहा काय सामाजिक क्रांती आता त्याला क्रांती हा शब्द वापरायचा का सुधारणा म्हणायचं हा आपल्या आपल्या विवेकाचा मुद्दा मी तुमच्यावर सोडतोय पण मला असं वाटतं की 16व्या शतकामध्ये मध्ययुगीन काळामध्ये जागरला धर्मांधता माजलेली होती धर्माचे ठेकेदार धर्माचे पुरोहित हडजी मस्तावलेले होते त्यावेळेला यांना पटणीवर आणण्याचं काम अभंग लोकांना एक माणूस करतो त्यांचं नाव प्रगत कुटुंबार आहे आणि म्हणून आता योग त्याच्या योगाने काय केलं पाहिजे पहिला अभंग सांगतो विंचू देव्हाऱ्याशी आला हा काय म्हणलं ते विंचू देव्हाऱ्याशी आला देव पूजाना आवडे त्याला तो काय देवपूजा करायला नाही काय येथे पैदाराचे म्हणजे चपलीचे काम आहे खेचा लागतो त्या विंचवाला येथे पैदाराचे काम विंचू देव्हाऱ्याशी आला देव पूजाना आवडे त्याला तिथे पैदाराची काम आणि अधमाशी उभावे अधम कोणी जर आम्हाला बुक्की मारणार असेल तर त्याला लाच घालण्याची तयारी आहे योगांची अशीच पाहिजे पहिले समजतो पण हेच चुकोबार आहे समतेचा जागर नामदेवांपासूनची परंपरा आहे प्रदीर्घ परंपरा आहे सावधा महाराज चुकोबा आहे आणि त्याच्यातही आम्ही काय केलंय आणि ह्यांनी केलं विशेषतः चलाखी आपण बघा नाव कसं घेतो गोरा गुळे सावका जगणारे गुळे बोला 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 आणि दाखवू द्या बोला ना चोपा जना दासी रामदास इतस्त जातीयता इतस्त वर्ण श्रेष्ठत्व आहे आणि हे गाडण्याचं काम नको आणि म्हणतो म्हणून ते म्हणतात समतेचा उद्घोष करतात समता ही संकल्पना हे मूल्य आपण ग्रेट राष्ट्रक्रांतीतून घेतले वगैरे 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 परंतु त्यावेळेला आध्यात्मिक क्षेत्रात का होईना ईश्वराच्या पायाजवळ का होईना विठोबाच्या चरणी का होईना आम्ही वेगवेगळे नाही अशी भोजन समाजाची एकजूट करण्याचं काम तुकोबा करतात आणि म्हणतात यारे यारे अवघे जातात लहान तुरळ यातीहीन ज्यांना जाते नाही आणि हीन जाती जन्माला आलेल्या असले सगळे लहान तोर सगळे या हे तुकोबा आपल्याला संदेश देतात आपल्याला त्या अंगी बांधण्याची गरज आहे विशेषतः युवकांनी जगण्याची गरज आहे मला असं काय वाटत आलं मी प्रामाणिकपणे आपल्या समोर ठेवतो या देशामध्ये तुम्ही बाकीची ग्रंथ संपदा वाचली काय नाही वाचली काही फरक पडत नाही पण ती पुस्तक आत्मसात केल्याशिवाय राहायच नाही तीन ग्रंथ आहे पहिला आहे तुकोबाची अभंग गाथा ज्याने ज्याने तुकोबाच्या अभंग गाथेला आमच्या आचरणात 10% का होईना आणलं मी खात्रीनं सांगतो त्याच्या जीवनाचं कल्याण झालं शिवाय दुसरा ग्रंथ आहे सांगतो तो आहे ग्राम गीता सर्व प्रकारचं महाराजांनी तुकडोजी महाराजांनी राष्ट्रसंतांनी सगळ्यांना मार्गदर्शन केलं योग कसा असला पाहिजे गाव कसा असलं पाहिजे राजकारण कसं असलं पाहिजे लोकप्रतिनिधी कसा असला पाहिजे गावाची स्वच्छता कशी असली पाहिजे काय सोडलं मला सांगा गोवा बाजीवर ते सुद्धा प्रहार केले लोकांच्या ओळखी भावा गांधी जयंती गावा येतात ना कथा बिथा सांगायला डकोसलं आहे सगळं तुकोबा सोडून आम्ही ह्यांच्या काही नाही लागतो कोण कुठला कुठून तरी येतो आणि आम्हाला आध्यात्मिक मार्गदर्शन लायक एक स्वतःचे भोग चुकत नाही सर्व संग परित्याग केलेल्या साधूचं आचरण कसं पाहिजे तू तो विनम्र असलो पाहिजे मी वारकरी बरोबर आलो
माझ्या आजोबा वारकरी मी अर्धा वारकरी आहे तुमच्या माहितीतच म्हणजे आता तुम्ही म्हणाल बोले त्याच्यात आले त्याची वंदा मी पावले माफ करा मी त्या लायकीचं नाही मी अर्धाच वारकरी पुरा नाही पण ते तर 100% वारकरी जीवन जगली तसेच रेवन्यू खात्यात असून मांस मच्छी मटण याच्यापासून सगळ्या गोष्टींपासून दूर लंडन पासून दूर म्हणून आज इतकी वर्ष झाल्यानंतरही ते हलकारे साहेब कोण होते मी सांगतो माझे वडील होते तर लोक इतका आपुलकीनं नाव घेतात मॅडचा सलाह किमान आणि उलट पण व्हायचं ते हलकारे आहोत भाषण देतात ते कोण आहे माझे वडील सांगितले ते मला बरोबर आमचा चालायचं तेही वाटत माझे काका वाटत पंढरीची वारी मरेपर्यंत केली शेवटच्या वेळी फक्त जाता चालणं सोडलं अशी आमची वारी करी ती वारी जाते दुसरी आमची आत्याची होती आजोबांची बहिण ती पण आमच्या मी माझी स्वतःची आत्या ती पण वारी करी आणि ह्या परंपरेचा आणि विशेषतः आजोबांचा माझ्या खूप प्रभाव याच्यासाठी पडला की गाडगे बाबा आणि तुकोबा यांच्याशिवाय ते बोलतच नसत आणि सहज बोलता बोलता ते अभंग बोलून जात आणि ते लहानपणापासून कानावर पडत असल्यामुळे ते आपापस कंठस्थ होऊन गेलो त्याचा भक्ता काय सुंदर लिहिलंय आज आपण भेदाभेद करतो आपण एका जातीसाठी माती नाही करू शकत समाजाची एकजुटता आणखी फार वेगळी गोष्ट आहे पण त्या काळामध्ये ते काय म्हणतात मोठा माणसाला आपण काय करतो आम्हीच निवडून दिला तू कसला भाऊ झाला काय आपण आपली ताकदच विसरलो तुकोबा काय म्हणतात मुंगी आणि राव आम्हा एक दिसला राव मी राहणार बडा ती मुंगी आहे ना तिचंही तितकंच महत्व आहे माझ्या दृष्टीनं तितकं एका रावाच्यासाठी मी महत्व देतो म्हणजेच फाटक्याच्या फाटक्या माणसालाही मी माझ्या छातीशी धरतो जे का रंगले गांजले त्याचे म्हणतो आपले तो जी साधू ओळखावा देव तेथेची जाणावा हे तर पाठ झाला अर्थ कळा बरेचदा काय होतं पडी कसू पाहू नुसतं वाचतो म्हणतो पाठांतर म्हणजे नेमकं काय कशाला ज्योतिराव फुले अविद्या म्हणतात मग मुंगी आणि रावा हा एकच समान हे सांगणारे तो गोबा समाजाचा जय घोषणा या अवघे जण म्हणत असताना समतेचा घोष करतात आणि विषमतेच्या विरुद्ध कोरडे ओढतात एवढंच नाही गोवाबाजीवरती दाऊ दिने जडीबुटी चमत्कार हे सामाजिक कार्य आहे मी जडीबुटी देत नाही आणि चमत्काराच्या उठाठी मी करत नाही हे स्पष्टपणे सांगणारे तुकोबा तसं ज्ञानोबाई हरिपाठामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे काय लिहिलंय योग याग विधी येणे नव्हे सिद्धी वायाची उपाधी धर्म खोटा धर्म आहे योग याग विधी युक्ती सिद्धी याच्या नादी लागणे आणि अष्टभाऊ बाबांच्या नादी लागणे तेच ज्ञानोबा त्या काळात म्हणतात 12व्या शतकात म्हणतात बघा माता भगिनींनो मंत्राची वैदी मध्ये आपण आजही मंत्र तंत्र कर्मी करा चालतं गावागावात चालतं आमचे ते अनिल भाऊ ते सगळी मंडळी आहे धडपडत राहते पोलीस स्टेशनचे खेटे मारा तिथे चक्रा मारा तिथे कंप्लेंट करा आणि न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करा लोकांचे जीव वाचवण्याचं काम करा आजही आपल्या डोक्याचा मंत्र तंत्र जात नाही आणि त्या काळात म्हणजे आता तर असं असले लोक तयार झालेले आहेत मी तर आधीच सांगितलं की त्या काळात जसा मा झालेला होता तसंच मा झालेला आज ह्याही काळात लोक आहे आणि आता ते इतके माजले संया भय बोलवायला काय काम दोन हमारे तो चालले विकून टाकणार प्रदेश आणि आम्हाला कुठं पाकिस्तानात चीनमध्ये इकडे तिकडे बांगलादेशात पाठवून
चालत बसत तुम्ही चौघात कोणाचा भक्षण चाललाय. अरे खान असेल तर तू मीटर घेतली म्हणजे खान चालवणारा खान काय त्याला तू कधी जवळ केलास काय. विजेचा कारखाना असेल तर तुझा तिथे राहणारा कोण आहे. तो कष्टकरी माणूस आहे आणि या कष्टकरी माणसाला या देशामध्ये या 90% माणसाला शेतकऱ्याला शेतमजुराला बेदखल केलेलं आहे आणि मूठभर माणसं या देशामध्ये मोनोपोलाइज त्याला आपण म्हणतो मोनोपोली आणि एक त्याला छुपी हुकुमशाही म्हणतात. उघड उघड हुकुमशाही करता येणार नाही या तसं आपल्याला बोलता येणार नाही पण एक आणीबाणीची परिस्थिती त्यांनी निर्माण करून ठेवलेली आहे याचंही भान आम्ही ठेवलं पाहिजे. कारण आम्हालाही आता जशाच तसं ग्रामगीतेचा मी उल्लेख केला जसा मी अरंग काव्याचा उल्लेख केला तसाच तिसरा एक ग्रंथ कोणता आहे ते माझ्या देशाचं संविधान. बस ही आयुष्याचं म्हणजे काय सुंदर प्रास्ताविका जगातलं सर्वात मोठं वाक्य म्हटलं जातं त्या फ्रेमवर्क ऑफ कॉन्स्टिट्यूशन. आम्ही भारताचे लोक वी द पीपल ऑफ इंडिया. आता का अशी परिस्थिती आहे मी उभा आडवा समाज 35 वर्ष 25 दिवस घरातच बाहेर राहायचो. छान समर्पित सेवा पुरस्कार मला मिळालेले आहेत. लोक म्हणतात ते गोल पद्धत घसत गेली दिसते तर पहिले पाठ होते. मी म्हणतो ब्लड प्रेशर डायबिटीस आणि न्यूरोपॅथी हे 3 आजार मला समर्पित सेवेच्या मोबदल्यामध्ये. लोक विचारतात खाली बसून बोलता का मला उभं राहते. म्हणतो की उभं राहिल्याशिवाय मला बोलता येणार नाही. आम्ही ज्या दिवशी बसून बोलेल त्या दिवशी मी बोलणं बंद करू. नाही बोललं पाहिजे. चेतन किती सुंदर बोलले पावड्याचे नेहमी पुढे गेले दिसत नाही मागे असतो कुठे असतो कामात असतो किंवा हात कापून चालले गेले असतो. एवढं सुंदर स्वातंत्र्य समता बंधुता न्याय सामाजिक न्याय आर्थिक न्याय राजकीय न्याय या सगळ्याची गोष्ट करणार आमच्या संविधानाचं पहिलं पान. मला लोक विचारतात तुमचे हलकरे म्हणतात काय हलकारे म्हणतात काय हलकरी म्हणतात काय अनावत एवढा सत्यानाच पेपर वाल्याने केलेलं आहे का मला बातमी सांगा काही कौतुकच नाही प्रसंगी असे बोलले वगैरे वगैरे हलकटे आमच्या संतांचा आम्ही आदरांना उल्लेख करणं शिकलं पाहिजे. गोरोबा काका म्हटलं पाहिजे सावता महाराज म्हटलं पाहिजे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतो ना आपण मग पंक्ती प्रपंच कशाला. म्हणून आम्ही जगात कुरु तुकोबार आहे का म्हणतो अख्ख्या जगाला मार्ग आणि 16 भाषांमध्ये अभंग गाथेचं ट्रान्सलेशन झालेलं आहे. यांच्या गोवा बाबांनी लिहिलेलं एका तरी ग्रंथाचा ट्रान्सलेशन 16 भाषेत जगाचा दाखवा. महाराष्ट्राची भूमी संतांनी नांगरली आणि त्याच्यामध्ये बीज पेरलं छत्रपती शिवाजी महाराज. संतांच्या प्रबोधनाच्या या परंपरेचा समतेचा जो उद्घोष होता त्याचा अंधश्रद्धेच्या विरोधात अरे काय बाबा काय क्रांतिकारी लिहितात बघा हे का बनवलं लक्षात नव्हे झाकाई लोखाई माया राणी मेसाबाई. त्या काळात होतं खूप देव देवस्की माया मेसाबाई आणि नाराई विराई अमुक्तम आणि अगदी छोट्या मोठ्या काही गावाच्या बाहेर. आजही तुम्हाला सांगतो जिथं कुठं तुम्ही अतिक्रमण केलं असेल ना तिथे एक प्रगट ठेवा त्याला शेंदूर लावून ठेवा तिथे अगरबत्ती लावा आणि तुम्ही जो तो एक सिनेमा पाहिलाच असेल तो म्हणतो एक डर आहे पीके ये डर आहे अभि देखो कैसा आणि तो एक डर मांडतो
आणि लोक येऊन स्वतःच काही पैसे ठेवतो म्हणून आरतीच्या ताटांना भटजी बुवा पहिलेच पैसे ठेवतात आणि 500-500 नोटा ठेवतात. विशेषतः प्रवचनकार कथाकार कीर्तनकार येतात तर 500-1000-2000 नोटा दिसतात. मग समजत तुमच्या माझ्यासारख्या फाटक्या माणसाला जर वाटतं बापरे एवढे पैसे तुम्ही येतात आपण आपल्या कोणाच्या या आपल्या भावाच्या कोणाच्या वाढदिवसाला सुद्धा 50 रुपयाच्या टाकत नाही. कोणाच्या लग्नात गेलं तर 100 रुपयाच्या पाकिटात आपण टाकू शकत नाही. मेहनतचा पैसा आहे त्याच्यामुळे. आणि मग आपल्याला असं वाटतं त्याला 100 रुपये टाकून असं करता करता रोज आरतीचं ताट फिरत आणि बक्कळ पैसा जमा. एक दिवसाचं 8 दिवसाचं माझं प्रवचन लावा मी येतो रूप बदलो. आपल्या देशात काय नाही एक टीका लावून घ्यायचं ना. आणि संस्कृत थोडंफार आता आम्हाला शाळेत होतं सर तुमच्यासारख्या लोकांनी आम्हाला थोडंफार काही टाकलं आमच्या डोक्यात ते संस्कृत मग काही तिथले श्लोक मग आपली निर्मिती ईश्वराने केली आणि आपल्याला निर्माण करणारा ईश्वर भेद कसा निर्माण करेल हा भेद त्या गीतेत त्यांनी निर्माण केला गीता लिहिणाऱ्या भटजींनी केलेला आहे. आम्हाला जाती जातींमध्ये विभागलं आणि विसरत नाही मुद्दे. मला आजकाल ते प्रवचन करण्याची सवय लागली. ते मस्त असं गोल गोल फिरून आणतात एका गोष्टीतून दुसरी गोष्ट दुसऱ्या गोष्टीतून तिसरी गोष्ट परत पुन्हा त्याच गोष्टीवर या पद्धतीने चालत राहत. हलका काय करून समजत नाही मला त्याचा फायदाही होतो. पण काही म्हणजे मला म्हणतात हलकरे की हलका रे. आता मी पण ना त्यांच्या संगतीत लहानाचा मोठा झालेला आहे. माझ्या कॉलनीतले 35 घरातले 30 घर त्यांचीच. त्यामुळे सगळे त्यांचे जे काव्य आहे आणि जे धंदे आहे कशा पद्धतीनं डिमॉरलाइज करायचं कसं खच्चीकरण करायचं कसं नामोमेद करायचं सगळं लहानपणापासून पाहिलं. मग मी पण सांगतो हलकरे. अरे हलकरे नाही ते आमचे हलकरे आहेत ते नाही ते आमचं ते आता लक्षात काय नाही मी देशात करून गेले. अरे त्याला तसं वाटतं गळ्यात बाबू विचारी का काय करू म्हणजे आपला होय गोवा त्याच्या उलट सांगतो. तुका तुकोबा आम्हाला जोडण्याची गोष्ट सांगतो. नव्हे जाखाई लोकाई माया राणी केसाबाई बळीया माझा पंढरी राव तो या देवांचाही देव गणोबा विक्राळ लाडू मोदकाचा काळ रंगी चंडी शक्ती मध्य मासाची बक्षिती असल्या शूद्र देवी देवताचा आता गणोबा म्हणजे समजून जा नाव घेण्याची गरज नाही. गणोबा पुन्हा लाडू मोदकाचा कोणाला वाटतो. मला अजून नाही समजलं तर दुर्वाट काय त्याचं काय रिलेशन काय आहे बाबा त्याचं काय माहित नाही. ते तुम्हाला याच्यासाठी धर्मशास्त्राचे वाचन लागत. धर्मशास्त्र आमच्या आमच्या भेद निर्माण करणारा आम्हाला जाती जाती विभागून टाकणारा आणि 85% समाजाची मोडतोड करणारा अष्टशास्त्रीय मग तुकोबा ही भूमी नांगरतात. ती प्रबोधनाची परंपरा आहे. ती समतेची परंपरा आहे. ती अंधश्रद्धेच्या विरोधातली परंपरा आहे. एकशे एक अभंग कथा काळी निघा लागे आणि कामी श्वाना परी जागे. तसा रात्र बरं लागे पण हरी कथा जर असेल चांगलं आध्यात्मिक मार्गदर्शन कोणी करत असेल परमार्थिक मार्गदर्शन करत असेल योग्य सल्ला देत असेल तर त्याचं स्वागत आहे त्याला नमन आहे. पण त्या निमित्तानं तुम्ही आमच्या डोक्यामध्ये जर खंतूचे किडे सोडणार असाल तसे चालणार नाही. आम्ही हळूहळू का होईना आमची डोकी आता नासून पुसून घ्यायला लागलेलो आहे. विवेकाच्या कसोटीवरती प्रत्येक गोष्ट तपासणारा माणूसच मेंदून स्वतंत्र असतो असं माझं म्हणणं आहे.
तो छत्रपती शिवाजी महाराज वारसा कोणाचा सांगू आता ते मी त्या गुरु बिरूच्या भांगडीत पडणार नाही कोणी कोणाचा गुरु नाही कारण भगवानच सांगितलं पाण्यातला मासा झोपो येतो कैसा जावे त्याच्या वंशदेवाकडे हा पाण्यामध्ये जे पोहतो आणि तिथेच तो झोपतोय तर त्याचा गुरु कोण प्रश्न विचारतात तो आता आपण त्या जुन्या गोष्टी सोडून देऊ ते गुरु नव्हते दुसरं कोणी गुरु नव्हतं तुकोबा राय याकूब बाबा केळशीचे शिवाजी महाराजांचे त्यांना खूप मान आहे शिवाजी याकूब बाबांकडे जायचे आज ते दरगाह आहे कोकणामध्ये केळशी बाणगंगेच्या खाडीमध्ये तुकोबा लहानपणी जहागिरीच्या एरियामध्ये म्हणजे त्यांचा जो टेरिटोरी होती तिथे जहागिरी शाली राजाने तो छत्रपतींना बहाल केली त्या ठिकाणी लोहगाव आज त्याला विमाननगर असं पुण्यामध्ये म्हटलं ते लोहगाव पहिले त्या विमानतळाचं नाव आहे लोहगाव विमानतळच होत ते सासर ते देहूलाडा आणि देहूच्या परिसरात कीर्तन करत पण जेव्हा लोहगावी ते लोक आग्रह करत की काहीतरी सांगा आम्हाला आणि मग त्यांचं कीर्तन होत असेल लोहगावी आणि लोहगावला तेव्हा जेव्हा कीर्तन करायचं खाली 8 किलोमीटर पण अंदाज नसेल लाल महालाचा शोध इथे अत्यंत तरमेबाण यंग एज मधले छत्रपती शिवाजी महाराज त्या ठिकाणी कीर्तनात अनेकदा केल्याचे उल्लेख आहेत जे मी म्हणत नाही त्यांचे वंश प्राध्यापक डॉक्टर सदानंद मोरे यांनी सप्रमाण सिद्ध केलेलं आहे दुसरा क्रांतिक पुरावा आहे आणि प्रत्यक्ष वर्तनानंतर दिसतच राहिले तुकोबांचा किती प्रभाव होता जे जाऊचा होताच प्रश्नच नाही पण तुकोबाचाही तेवढाच प्रभाव होता कारण रंगलेल्या कार्यकर्त्यांना आपल्या हृदयाशी धरणे हे तुकोबा सांगतात दया करण्याचे पुत्राचे तो अभंग आणखी पुढे दया करण्याचे पुत्र असी त्याची दासा आणि दासी त्याची भगवंताची मूर्ती तुका म्हणे सांगू मी भगवंत कोणाला म्हटलं तर जो आपल्या अधीनस्थ जे लोक आहे जे आपले बिझनेस लोक आहे त्यांच्यावरती तो करुणेनं तन्वळूपणानं त्यांच्यासोबत वागतो ती भगवंताची मूर्ती आहे आता हा अभंग हा जीवनात कोणाच्या उत्तर प्रत्यक्ष काय रयतेच्या देखाला सुद्धा धक्का लागता कामा नये सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांनी कुळवाडी भूषण होते रयतेचा राजे होते आणि बहुजन प्रतिपालक होते त्यांचा इतिहास बनवण्याचा प्रयत्न तो ब्राह्मण प्रतिपालक बाबा गाईच्या ब्राह्मणांचं रक्षण करण्याकरता काय स्वराज्य उभं केलं होतं का त्यांनी फक्त काय प्रिव्हिलेज पास करता होता ते सगळ्यांचं राज्य होत आणि म्हणून इब्राहिम खानापासून दौलत खानापासून अरे 50,000 सैनिकांचं हेड ज्याला आपण म्हणतो सेनापती त्यावेळेच्या भाषेत त्याला सरनौबत म्हणत नूर खान बेग स्वराज्याचा पहिला आरमारोप करतात दौलत खान दर्यासारा ही सगळी मंडळी कोण इब्राहिम खान तोफ खानाचा प्रमुख आहे आणि भंडारी कोळी आगरी कातकरी भिल्ल मातंग महार सगळे महार मेटकर होते मेट म्हणजे सांगू वेळ तसा अल्प आहे मेट म्हणजे असं असतं की किल्ल्याच्या अवतीभोवती छुपण्याच्या गुप्त जागा की जिथून शत्रूच्या हालचालीवरती नजर ठेवते खाली म्हणजे शत्रू एकदम थेट किल्ल्याच्या तटबंदीपर्यंत आला यायला नको खालपर्यंत यायला नको तर त्या मुख्य ज्या जागा असायच्या त्याला आजच्या भाषेत अँब्युश म्हणलं लपून छपून तिथे लपलेले असायचे पण ते सतत कडा पहारा ठेवायचे ते मेटकरी महार होते व्यस्त कोण होते मातंग आणि रामशी होते मनुस्मृती मोडतात महाराज जी तुकोबानं मोडली धर्मशास्त्राचे नियम ठुकरावून लावले
म्हणून त्याचा त्यांचा खून करण्यात आला. कधी वैकुंठाला वगैरे कोणी जात नसतं. आणि हे मी म्हणत नाही, अमरावतीच्या सुधाम सावरकरांपासून विवी गोलत्यांपासून सगळ्यांनी त्याची व्यवस्थित मांडणी केलेल्या पुराव्याने जी केलेली आहे हिंमत असेल तर त्यांच्याशी खात्रीला तू काऊन नाही जात. अरे 56 साली गाडगे बाबा म्हणाले अमरावतीला 50,000 लोकांची अंत्ययात्रा जी सकाळी निघाली तर संध्याकाळी त्याचा दहा संस्कार झाला अमरावतीला. लागोलागी लोक ठाय मोकळून राहत आहेत. आणि त्याच 56 साली वाढलेल्या गाडगे बाबांची एक पोथी आमचे बीटी कुमाळे नावाचे गुरुजी होते. दोष्ट्यांचे परंपरेतून आलेलं असतं ते डोक्यात असतं. पणजींनी डोके गुलाम करून ठेवलेले आहेत त्याच्यामुळे काय विशेष नाही. त्यांनी वर्णन केलेलं आहे की वैकुंठ लोकीची आले नारद तुंबर गायन करीत आणि देऊ गाडगे बाबा आपल्या समवेत बैसविते आणि गदेवा गाडगे बाबा देऊ सदैव वैकुंठाला गेले असला स्पष्ट उल्लेख पोथीत करतात. 1973 साली 56 साली वारलेल्या गाडगे बाबाचा 73 साली चमत्कारी बापामध्ये रूपांतर करण्याचा कालस्थान सुरू होत तर 400 वर्षापूर्वीच्या तुकोबाचं काय झालं असेल याचा तुम्ही जरा विचार. गाथा ठरलेले सगळ्याने महाराजांनी त्या जगवल्या. गावोगावी जाऊन एकेका जाऊन अभंग त्यांना मुखाग्रत होते ते लिहू लिहू काढून पुन्हा पोथी 8 ते 13 दिवसाचं जे उपोषण होत त्यांनी सांगितलं की तुकोबा सगळे अभंग वापस आले. गाथा यांनी घडवली असेल, मुंबाजी भट्टाने रामेश्वर भट्टाने घडवली असेल, परंतु लोकमुखी ते तरलेले आहेत, लोकांना तेच पाठ आहेत आणि लोकांनीच ते जगवलेले आहेत. तुम्ही चिंता करू नका. या पद्धतीनं आता दुसरा क्रांतिक गुरु मी सांगणार होतो. तुकोबा काय करत होते सांगू. हे जे मावळ पर्वत होते ना, मावळे कोणाला म्हणतात? दोन डोंगरांच्या मधला सपाटीचा प्रदेश त्याला मावळ म्हणतात. आणि मग पांचा गाव त्या सपाटीच्या प्रदेशात शेती बळी मग पण डोंगर त्याच्यानंतर परत मावळ असे 12 मावळ आणि या परिसरातले देवी न्हावी शिंपी सगळ्या जातीचे लोक अगदी मुस्लिम पठाण 500 होते. त्यांचा नायक मरण पावला. कोणाकडे जावं विचार विनिमय सुरू झाला आणि त्या पठाणांनी ठरवलं की एकही इमानदार आदमी आता आपण जसं राजकारणात विचार करतो की नाही कुणा निवडून द्यावा काही चोट्टान कोणी चोट्टान कोणी चोट्टान त्याचे कमी चोट्टा आणि हे 400-500 जे पठाण होते पठाण इमानीचा हे आले आणि निरोप मिळाला महाराजांना. आम्ही तुमच्या स्वराज्याच्या कामामध्ये सहभागी होऊ इच्छितो. आपली काय मनसा आहे सांगा. आमची ते जन्मदिन महाराज आपल्या आईशी म्हणजे जिजाऊंशी बोलतात की हे पठाण येतो म्हणले आणि त्यांचा एक भरती असलेला अष्टप्रधान मंडळाचा तो म्हणतो महाराज हे प्लेन यांचा काय भरोसा. अन्नासिक बोलल्याशिवाय अन्न आपण काहीतरी बोललेलं आहे असं वाटतच नाही. सरकं बोललं का काय येऊ येऊ बोलून राहिला. काय भरोसा. महाराजांना निजामचा सल्ला घेतला. निजामला सांगितलं मी निजामशाही पासून आदिलशाही पर्यंत सगळं राजकारण जवळून पाहिलंय. पठाणी इमाने जात आहे शिवा स्वराज्याच्या कामामध्ये ते जर सहभागी होणार असेल तर त्यांना सहभागी करून घ्या. याला म्हणतात छत्रपती. आज शिवाजी महाराजांचा उपयोग हिंदू मुस्लिमसाठी केला जातो.
हिंदूंचा आयकॉन म्हणून त्यांना उभं करायचं, मुस्लिमांचा विलन म्हणून, म्हणजे मुस्लिमांच्या वतीनं विलन म्हणून नाच कोथळा काढला, कोथळा काढला अफजल खान केला त्याचा. पण हे नाही सांगितलं की याच अफजल खानाची समाधी कोण बांधत प्रतापगडच्या पायथ्याला, हे शिवछत्रपती राष्ट्रीय एकात्मतेच प्रतीक म्हणून आपल्याला डोळ्यासमोर करता आलं पाहिजे. त्याला काहीच काम धंदा नव्हता रिटायरला, त्याला माणूस राजकारणात आता अजून सक्रिय जातो म्हणे गेला विषय समजला. पण त्याला अपमान करायची काय करतो, दुसऱ्या मुलांना तर जास्त शहाणपणा करायची काय, माहीत असेल तुमच्यातच ना, नाहीतर माहिती करून घे. एवढ्या आयासाठी काही आहे त्यांना सगळ्या दुनियाभरचा इतिहास माहिती असतो, त्यांच्याकडनं समजून घे. शिवाजी महाराजांना अपमान असतं बोलायचं, हे काय असतं टेस्ट असेल, टेस्ट लिटमस टेस्ट, समाज किती जागा आहे आणि म्हणून तुमची संख्या उद्या का पाहिजे, अशीच संख्या तिथं पाहिजे का, त्यांना दिसलं पाहिजे की नाही रे साधं पोस्टर जरी काढलं ना हे झालं ह्या आट्यामुळं आहे. सोडत नाही हे जरा कळलं, छोटीशी घटना नाहीये, शुल्लक घटना नाहीये, वाढवायची पण नाहीये, आपल्याला समाज जोडायचा आहे. पण याच्यानंतर पुन्हा हिंमत झालेली पाहिजे, काळ स्टॉप, म्हातारी गेल्याचं दुःख नाहीये, बॅनर लावलं, बॅनर पोस्टर परत लावलं वगैरे वगैरे सगळं ते योग्य आहे, काळ स्टॉप. उद्या मग तालुका एखाद्याला पोस्टर मग पहाड कसं झेंडे निघतात, कसं दंड निघतात. शिवाजी महाराजांचा अपमान करता, ज्यांच्या नावाने तुम्ही हे शिवाजी महाराज विजय म्हणता चालणार नाही. आपण खपून घेता का, जमलं पाहिजे, एकत्र आलं पाहिजे, आपली एकजूट दाखवली पाहिजे, विशेषतः माता भगिनी फ्रंट रोड राहिली पाहिजे. काय होतं धक्कबुक्की करताना ना गणित असतं आंदोलन, आता सरांना तर माझ्यापेक्षा जास्त आलो पाहिजे, समोर फ्रंटवर महिला असल्याचे पोलीस जर विचारच करतात. आपण मागे राहायचं किचन कडकी नाही करायची, पांढरे कपडे घालून नाही चालणार वगैरे. डिप्लोमॅटिक छत्रपती शिवाजी महाराज डिप्लोमॅटिक होते, मला तो किस्सा आठवतो, सांगितलं पाहिजे. प्रबोधनकार ठाकरे बाळासाहेबांचे वडील प्रबोधनकार, प्रबोधन साप्ताहिक काढायचे, नंतर ते मासिक झालं, अनेक वर्ष चाललं आणि अत्यंत व्यवहार लिहायचे. आम्ही तर काहीच बोलत होतो, कैसी कैसी करून टाकायचं, देवळाचा धर्म आणि धर्माची देवळं एवढं जरी वाचलं ना तर प्रबोधन काय टाकायचं, काय ऍसिड आहे ते पहिलं विदाऊट वॉटर काही लुटच नाही, जळ 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 जळच होतं ना, मेंदूतच घुसलं ते स्वार्थ त्यांच्यामुळे मंडळी चालवत, ते त्यांची भाषा कशी चढतात, ठाकरी भाषा असं महाराष्ट्रात म्हटलं जात. कर्जतची मंडळी शिवजे तिचा निमित्ताने तिथे गेली आणि त्यांना विनंती केली की आपण कर्जतला शिवजे तिच्या कार्यक्रमाला प्रबोधन करण्यासाठी यावं, बरोबर आहे ना. माता शिरस्ता था असतो की साधारणतः आयोजन काय विचारता, माझं इतके वर्षाचा अनुभव आहे सर, विषय काय ठेवा तुम्हीच सांगा, आपल्याच वेळात पडून आपल्या डोक्यात मी सुचवलं त्यांना आपण सांगावं, हा विषय मी सांगितलेला नाही आहे यांचं शरीर आहे ना, तुम्ही मला यांनी कधी विचारता. ते म्हणलं तुम्ही एक काम करा, दगल बाहेर अशी वाटली हा विषय ठेवा, हे कन्फ्युज झालं आणि तुम्ही ठेवा तो म्हणे. आता त्यावेळेला कापडी पॅनल रंगवणे वगैरे वगैरे हा प्रकार असेल सर, मग ते रंगवले गेले आणि तारीख जाहीर झाली, वेळ जाहीर झाला, दुसऱ्या दिवशी पाताळच्या ते बॅनर काढले, त्यांना बरोबर आठवलं मला लोक परत केले आहे, परमध्ये गावात फार वेगळं वातावरण होऊन राहिले, त्यांनी बॅनर फाडले, कोणी फाडले माहित नाही, समाज कंटक. ते म्हणजे परत लावा चिंतीचा माणूस, बाळासाहेबाचा बाप म्हणजे काय साधा माणूस असेल का, परत लावलं परत म्हणलं
ते म्हणले आता चिंता काय करू मी तसंच डायरेक्ट गेलो लोकांना माहीत झालं ना का मी यांना काय म्हणून गेले कार्यक्रम श्री लोक स्वतःले की शिवाजीला प्रगल्भ आज म्हणणार कोण माणूस आहे लोक आता बस यांनी फक्त शब्द काढला की याला आता खोबून काढायचा या तयारी आणि प्रबोधनकार ठाकरेंनी सुरुवात केली की मुद्दामहून या विषयाला नाम दिलं दगलकार याचा अर्थ होतो डिप्लोमॅट मुत्सद्दी शिवछत्रपती आणि दगाबाज आणि दगलबाज म्हणजे फरक काय हे त्यांनी लक्षात आणलं आणि मग लोक टाळा वाजवायला किंवा पुढचं प्रॉब्लेम नाही सांगायचा अर्थ की त्याही काळात होत होता आताही व्हायला लागला एका नंतर आणि उतू नका मातू नका आणि जनसेवेचा वसा टाकू नका नाहीतर या देशातली जनता इतकी सुजन आहे एकेकाळी जिने आणि मागे लावली होती त्याही व्यक्तीचं काय पाणीपत करून टाकलेलं होतं हे या देशातल्या सर्वसामान्य कष्टकरी माणसांनीच केलं होतं त्यामुळे हमदून हमारे तो जास्त दिवस चालत नसत हे मग शिक्षकामध्ये नुसतं ते काय वैद्यच्या बद्दल बोलतात शेतशाळा जमीन मोजणी केली मोजणी प्रमाणे सारा वसूल होईल मनमानी पद्धतीने होणार नाही शेतकऱ्यांना न्याय देतात तागडीचं कर्ज देतात दुष्काळी कामं काढवतात आणि म्हणून शिवकालीन तलावात महाराष्ट्रात आपल्याला दिसतात उपासमार शेतकऱ्याला घडू नये रायडेच्या शेतकऱ्याच्या उभ्या पिकातून घोडदोड करत जाऊ नये हा सत्ता आदेश देतात कारण सांगतात कारण परत विमानसा करतात कारण त्याच्या उभ्या पिकातून तुमचे घोडे गेले स्वारीला जाताना लढाईला जाताना तर त्याचं उभं पीक नष्ट होईल आणि मग त्याला उपासमार घडेल त्याचे मुलं उपाशी राहतील आणि मग तो शेतकरी कळवळून म्हणेल यापेक्षा मग मुघलाई काय वाईट होती कारण बाकीच्याही राजवटींमध्ये हेच होत होत म्हणून तो आदर्श तो दंडक घालून दिला की नाही वरकड रक्कम देऊन जिन्नस घ्यावे मुक्कामाला जर स्वारी थांबलेली असेल तुम्ही सांगितलं जाताना कोणीतरी मुक्काम करतात मग दाणा फाटा लागतो लाकूड वैरण लागतं स्पष्ट आदेश होते तुमच्याकडे जी रोख रक्कम दिलेली आहे ती देऊनच जोर जुलून गावकऱ्यांवर करू नये की वरकड रक्कम देऊन तुम्हाला काय पाहिजे हवे ते जिन्नस घ्या म्हणून ते शेतकऱ्यांचे राजे होते म्हणून त्यांना ज्योतिराव फुले गुणवाडी भूषण म्हणतात सामाजिक कार्य सांगू शकतो तर अनेकांना तेच पडतो की सामाजिक कसं शिवाजी महाराज असतो इतिहास असते लढाई असते सगळं समुद्र पर्यटनाला बंदी होती धर्मशास्त्रानुसार अफजल खान हल्ला करतो हे तर सगळ्यांनाच पाहिजे हो शिव छत्रपतींनी आयुष्यभर डोक्यावरती जखम वागवली ना की कोणी केलेली होती जिरेटो होता म्हणून ते वाचले कृष्णाजी भास्कर कुलकर्णी तो अफजल खानाच्या वतीने आलेला होता आणि एक मुस्लिम अंगरक्षक छत्रपतीच्या बाजूला होता कुठे हिंदू मुस्लिम आणि मग हा भास्कर कुलकर्णी त्याला ते सांगतात निघून जायचं ताबडतो आम्ही ब्राह्मणांना मारत नाही तर त्याने पुन्हा दुसरा वार करायला गेला आणि छत्रपतीने मग त्या एका कुलकर्ण्याचे दोन कुलकर्णी करून टाकले मनुष्यूती मोडली स्पष्ट म्हणतात ब्राह्मण म्हणून कोण मुलायला करून पाहतो मुलायला नाही चालणार आम्ही स्पेशल आहोत आम्ही प्रिव्हिलेज आहोत आम्ही विशेष आम्ही सर्वश्रेष्ठ आहोत हे चालणार नाही स्वराज्याच्या ठिकाणी सगळेजण सारखे आहे म्हणून त्यांनी जातीवंतांची नाही गुणवंतांची किंमत केली आणि म्हणून देशभरातले गुणवंत छत्रपतींच्या आशीर्वादाला वतनदारी बंद केली वेतन सुरू आर्थिक समतेचा
सुरुवात करतात. त्यांच्या काळाच्या मर्यादा असतात. प्रत्येक महापुरुषाला स्थळ काळाच्या मर्यादा असतात. आजच्या चष्म्यातनं त्याच्या कामगिरीकडे पाहता येत नाही. त्यावेळेस जाऊन त्या वातावरणाचा अभ्यास करून त्यावेळेस सामाजिक वातावरण, आर्थिक वातावरण, राजकारण त्यातलं कसं होतं, काय नेमकी दुष्काळ परिस्थिती होती याचा विचार करून त्यांनी जे काही काम केलेलं आहे ते फार क्रांतिकारक वाटतं आता. महत्वाचं काम आहे. महिलांना माहित आहे की नाही माहित नाही, जे सैनिक कामाला जात ना स्वतःची माधुरी आहे. अनेक लोक आहेत स्वराज्यासाठी त्यांनी शिवछत्रपतीसाठी जीव द्यायला तयार असतात. पण दुसरं एक वैशिष्ट्य होत मी पाहिले अनेक नेते नेत्यांवर घसरतो याचा अर्थ मी राजकारणात आहे असा अजिबात समजायचं नाही. कारण या देशातल्या एकाही राजकीय पक्षाचा मी चारा आणण्याचा पण सदस्य नाही. कारण माझा एकाही पक्षावर 1% विश्वास नाही. माझा लोकशाहीवर विश्वास आहे, माझा संविधानावर विश्वास आहे. मला लोक विचारतो तुम्ही काय फिलॉसॉफी आहे, तुम्ही नेमकं तत्वज्ञान नेमकं काय आहे. मी जर सांगतो माझ्या देशाच्या संविधानाचं पहिलं पान हेच माझ्या सगळ्याचं तत्वज्ञान. शिवाजी महाराज त्या काळामध्ये समुद्र पर्यटनाला मनाई होती, समुद्र उल्लंघायचा नाही, धर्माच्या आज्ञेचा भंग होतो ते आम्हाला उभं करतात. शूद्राला राज्याभिषेकाचा अधिकार नाही. वा हे आज जे आहेत ना शिवाजी महाराजांचे गोडवे गाणारे शिवकथाकार वगैरे वगैरे स्वतःला म्हणून घेणारे आणि महाराष्ट्र भूषण वगैरे त्यांना मिळालेलं आहे आणि त्याला हयात नाही आहेत आणि गेलेल्या माणसांबद्दल बोलण्याची गरज नसते. गुरु नाही संकेत आहे कारण तो उत्तर द्यायला हजर नसतो. पण मी कोणाचा उल्लेख केलो ते एक होते शाहीर वगैरे म्हणायचे. कसले शाहीर तुम्ही? आणि अत्यंत धारंत फोटो येते असं ते लिहून ठेवला आणि तुमच्या अनेकांची 30-40 वर्ष डोकी पिथरवण्याचं काम त्यांनी केलं. शिवाजी महाराज वेगळेच होते. त्यांचं महसूल यंत्रणा पहा, त्यांचं हेर खातं बघा. खडा खडा माहिती स्वराज्यांनी त्यांच्याकडे पोहोचत असे, रोज रोज माहिती होत असे, ते इन्फॉर्मेशन देतो. पाव ज्याच्याकडे माहिती आहे ना त्याच्याकडे ताकद आहे. महाराज सगळ्या कॉर्नरमधून त्यांचे जे हेर असेल भैरजी नाईक त्यांचे प्रमुख सगळ्या कानाकोपऱ्यातून प्रत्येक सुभ्यातून प्रत्येक दुरुखातून माहिती आहे. मागवत काय म्हणतायत लोक, कसं चाललंय, कोणी जुलूम करताय का. माता भगिनीं रांझ्याच्या पाटलाचे हातपाय तोडले हे तर माहिती आहे. रायबागन नावाची जी उदाहरण अहुरच्या किल्ल्याची बायको ती शिवछत्रपतीच्या मावळ्यांसोबत लढते आणि ती हारते नंतर अनेक दिवस लढल्यानंतर त्या रायबागांची मानखंडना विटंबना एक जण करतो. महाराज त्याचे डोळे फोडतात हे तर आपल्याला रिझर्व केले या नात्यानं माहीतच आहे. पण दुसरी आणखीन गोष्ट की स्वराज्याच्या कामी जे आले आज काय सांगता हो तुम्ही योजना, जुन्याच योजनांना नवीन लेबल लावलेलं बाकी काही नाही. आणि आकडे आहेत 50,000 करोड आपल्याला कधी येईल, किती वर्षात येणार आहे आणि तू किती वर्ष शिल्लक राहणार आहेस. म्हणजे योजना सांगली पण मिशीला टांगली बेटी पढाव याच्या जाहिरातीवर 80% खंड केलेला आहे माहिती अधिकारात समोर. म्हणजे योजना राहिली बाजूला त्याच्यापेक्षा ते सायकल देणार का नितीश कुमार बरा. ते मुलींना कमी तुम्ही 10वी शिकणाऱ्या मुलींना सायकल शाळेत जाण्या येण्या करणार महाराष्ट्र सरकार करून बिहारात नाही. आता त्यावेळेला एक योजना होती माहिती आहे तुम्हाला पाणलोट क्षेत्र विकास वगैरे वगैरे त्याला आता ते काय झालं नाव बदल. एक योजना आली दुसरी तिथं नाव बदल लेबल बदलवायचे आणि आकडे विकायचे. सध्या मस्त आकड्याचा खेळ चाललेला आकडेच इतकं 1000 करोड 1000 करोड या महामार्ग
करण्यासाठी 50,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली असा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला. वाढ वाढ आणि किती वर्षात होणार आहे, काय होणार आहे, टाइम बाउंड प्रोग्राम काय आहे, कोणाला मी केला आहे, डोल वसूल करायला त्याचे 30-40 वर्ष तो बसणारा ना डोळे आहे. आता आपल्या घर बरं वाटतं तिथून येताना टोल लागतं ना, कारण ते माफ झालं की नागपूर पासून इकडे येताना एक टोल लागतो, तिथं पैसे भरावे लागतात. पण इकडे माल बरोड्याच्या मुख्यात आणि इकडे मल्लारपूरपर्यंत पैसे द्यावे लागत नाही. आपलं बरं वाटतं कार मी रस्ते गाडी करतो, टू व्हीलरवाल्यांना काय घेणार आहे तो बिचारा पेट्रोल टाकायचं, सोयमेंट काय देणार आहे, हे तर भरोसा नाही आहे. काही झाले कंडम यांनी देश विकलेला आहे. शिवछत्रपतींनी माणसं जोडले, पैसे नाही जोडले, यांनी देश विकायला काढला ते स्वराज्य मिळवलं आणि रयतेचं राज्य आहे असं म्हणतात ते त्यांचं सामान्य ते सिंधुबंदी मोडतात, जाती व्यवस्था मोडतात, अस्पृश्यांना हातात शस्त्र धारण करता येणार नाही अशी धर्माची आज्ञा असल्यावर ते सगळ्या मातंग रामोशी भंडारी कोळी आगरी तातकरी भिल्ल या सगळ्यांच्या हातात तलवार देतात आणि मनुस्मृतीचा कायदा पुन्हा एकदा मोडतात. स्वारीला निघताना अमावस्येलाच निघतात आणि मूर्त बीर्त या फालतूच्या फोटांना पडत नाही. कधीही म्हणजे एक कोणी जे आहेत तर काही टोपी असेल छत्रपित्रे असेल त्यांच्या हातात मी नाव येत नाही महापुरुष समजून जा काय असेल इशारा काफी छत्री आहे पुतळ्याच्या म्हणतो गोल चष्मा बॅरिस्टर दिनांचा त्यांचा महात्मा गांधी ती काय ते चष्मा सारखा ती वेगवेगळ्या विचार हो त्यात फॅशन असेल कदाचित ते स्वतः तसं लिहितात त्यांच्या एका लिखेतात लिखाणात की पंचकोळी पात्र घेऊन मूर्त पाहणारी पेशवाई हा हा म्हणता बुडाली आणि कधीही मूर्त न पाहणारे ब्रिटिश या देशाचे राज्यकर्ते बनले. शिवछत्रपतींनी ते 400 वर्षापूर्वी दाखवून दिलं आपल्या वर्तनामध्ये मूर्त विरुद्ध भांडण बांधलं आणि आम्ही काय करतो आमचं लग्न मूर्त मूर्त काळाला मुहूर्तावर लग्न लागलं पाहिजे. नवरदेव नवरीच्या बापाचे लग्न लग्न सुरू असते त्याच्या नवरदेव मारुती होते मारुती होते गेला सरका वापसच नाही तिथे तर 10 मिनिटं जेवढं लागत नाही पण तू ज्या परत येतो ना त्याच्यासोबत त्याचे माकड मित्र असतात आणि त्यातल्या मध्ये तल्ली असतात आणि मग नागिन नाचा कशा कशाच नाचतात एवढं गवळ नाचतात आणि नाही चौक दिसला मागचं दिसली गाजून जोर अजून बजाव बजाव आणि तिचे हे लोक शिरा मारत असतात ट्रॅफिकला अडथळा होतो आणि हा 9 वाजताचं लग्न असेल तर 12 वाजता मांडवात पोचतो काही मुहूर्त काढलं सरकार सगळं 12 वाजताच पाहिलं होतं ना आणि याला 9 वाजताच मारून पाठवायचो अजूनही मुहूर्त घेऊन बसलो आपण छत्रपती मुहूर्त पाहत नाही. तुम्हाला असं असेल सबंध शिवचरित्रामध्ये ते यज्ञ विज्ञान या भाषेच्या भांडीत पडलेले आणि शूद्राला राज्याभिषेक करण्यात अधिकार नाही म्हणून स्वतःला राज्याभिषेक करून घेतात आणि स्वतःला छत्रपती म्हणवतात पुन्हा कायदा मोडला. ही सामाजिक क्रांती आहे त्यांचं सामाजिक कार्य आहे तो वारसा नामदेवापासून ज्ञानदेवापासून उपमापर्यंत महाराजांपर्यंत येतो शिवबापर्यंत आणि शिवबांच्याच विचारांना पुढे नेण्याचं काम ज्योतिबा करतात. समाधी कुठे शोधली या पेशव्यांना 100-125 वर्ष छत्रपतीच्या रायगडावरच्या सीमेची ज्याच्यामुळे स्वराज्य मिळालं होत जो खरा स्वराज्याचा स्वामी होता त्याच्या समाधीची परवा नव्हती कधी परवा केली नाही. ज्योतिराव भोसले मजूर घेऊन जातात रायगडावर समाधी शोधतात रायगडावर समाधी शोधल्यानंतर तिथे पूजा बांधतात तिथे फुलं वाहतात धूर धावतो सगळं करतो
आणि खालच्या गावातला राम जोशी वर येतो राम भट आणि तो म्हणतो ए हे काय आहे. म्हणजे शिवाजी महाराजांनी समजलं ही पूजा तू का बांधली, या शूद्राची पूजा का बांधली. एका एक निश्चित छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणतो तो या शूद्राची कशाला पूजा बांधली, हा काय देवदेव लागलाय का बापूने. आणि फुलं समाधीवरची लाथाडली शाहू फुले महाराज म्हणतात स्वतः माझ्या अन्नाची नाही नाही झाली. आणि म्हणून त्यांनी तो पवाडा दिला कुळवाडी भूषण पवाडा का तो काय शिवाय देता. कुळवाडी म्हणजे कुणबी, आपण सगळे कुणबी आहोत असं ज्योतिबा फुले म्हणजे का. ज्याचा ज्याचा शेतीशी संबंध आहे, ज्याचा ज्याचा ग्रामीण भागाशी संबंध आहे, शेतीशी संबंधित जो आहे, प्रत्यक्ष कसणारा असो, राबणारा असो किंवा विकणारा असो, जो जमिनीत बीज करतो कुंभ म्हणजे भूमी, आणि तिच्यामध्ये जो बीज पेरतो तो कुंभी. मग त्याच्यातलेच काही लोक बांधकाम करायला लागले, तसं त्याला सुपर डिलक्स समजायला लागले आणि माहिती त्यातलेच काही लोक तेल काढायला लागले ते झाले ते चालतं. मग आमचं अजून ते चालूच आहे. पण त्याच्यातली फरक एकच राणा भाऊ त्याच्यात काही हरकत नाही, काही मान्य नाही. पण त्याच्यात एक पहिले ते दोन पहिले ते आमचं काही कमी याच्या सेवा सांगत नाही. खेळू दे झाडू दे खरे इकडे तिरोळ आहे तिरोळ पाहून रे मराठा नाही म्हणे ते तिरपे तिरपे तास घालतात म्हणून ते तीन मुली तिरोळ लोण आहे. आणखी तू एमपीत गेलेलो दादा होतो मी. आणि मग उत्तर प्रदेश बिहार राजस्थान या सगळ्या पट्ट्यात त्याला म्हणतात पूर्वी. संख्येनं मोठा वर्ग आहे, शेतकरी जातीतला आहे आणि या शेतकऱ्यांचा खऱ्या अर्थानं भूषण असणारा राजा आहे. म्हणून ज्योतिराव फुले उल्लेख करतात की माळी धनगर केळी कुणबी हे सगळे एकाच पातळीतून आलेले आहेत. त्यांचं मूळ एक आहे. फांद्या वेगळ्या दिसत असल्या आज तरी आम्ही एक आहोत की भावना शिवछत्रपतीच्या शिवजयंतीच्या निमित्तानं आपल्या मनामनात चालू द्या. शिवछत्रपती त्यावेळेला जी बंडखोरी करतात ती बंडखोरी फक्त आदिलशान निजामशान कुतुबशाह यांच्या विरोधातली नसते तर त्याही पलीकडे त्यांना स्वकीयांशी पण भांडावं लागतं. आणि जे धर्माचे ठेकेदार असतात ते त्यांचा छळ करतात. म्हणून शिवछत्रपती त्यांचा मुलाही नाही ठेवत नाही तुम्ही म्हणताय ना तर मग मी बोलवतो तिकडून आणि तो कोणी कोणी दुसरा काशी बोलून येतो आणि मग तो काहीतरी करतो. पण छत्र धरलं जातं आणि जे जे काय होतं हेनरी ऑक्सेंडनी तो ब्रिटिशांचा अधिकारी होता तो आला राज्याभिषेक त्याने वर्णन करून ठेवलं अनेकांनी दिलं वर्णन करून ठेवलं राज्याभिषेक प्रसंगाचं. सांगायचं आता साहेब की राज्याभिषेक काय करतात क्रांतीवर आणि त्याची सुरुवात कुठून होते की पहा नामदेवापासून तुकोबापर्यंत तुकोबापासून ज्योतिबापर्यंत ज्योतिबापासून शाहूंपर्यंत शाहूंपासून प्राथमिक शिक्षणाचा पाया शिक्षक मंडळी आहे ज्योतिबांनी असतो. माध्यमिक शिक्षणाचा आणि बोर्डिंग स्कूलचा पाया शाहू महाराजांनी चळवळ सुरू आणि मग कर्मवीर भाऊ पाटील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख श्री शिवाजी शिक्षण संस्था स्थापन करतात. पंजाबराव देशमुख रयत शिक्षण संस्थेची स्थापना करतात कर्मवीर गौरव पटेल आणि पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना करतात बाबासाहेब आंबेडकर. उच्च शिक्षणाची पुढे सोय व्हावी या दृष्टीनं म्हणून महाराष्ट्राला नुसतं पुढे शाहू आंबेडकर थांब प्राथमिकचा पाया कोणी रचलाय माध्यमिकचा कोणी रचलाय आणि मग उच्च शिक्षणाचा पाया कोणी रचलेला हे पहिले समजून घ्या. त्याच्यामुळे महाराष्ट्रातले तुम्ही आम्ही थोडे फार आलो इथपर्यंत नाहीतर आमचे हाल काय होते आमच्या गाववाड्याला आम्हाला माहिती आहे. तर आता आम्ही चांगल्या परिस्थितीत थोडेफार असू तर किमान आपण सजग राहिलं पाहिजे, विवेकानं वागलं पाहिजे, समाजाला जोडणं हे शिवछत्रपतींचं धोरण होतं हेही लक्षात घेतलं पाहिजे. तुकोबांना सगळ्यांना जवळ केलं होतं हेही आपण समजून घेतलं पाहिजे. आणि या सगळ्या महापुरुषांचा वारसा वसा सांगत असताना त्या पद्धतीनं आपण जगण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. धन्यवाद. जय जिजाऊ जय श्री.